हे मुळामध्ये ताकाला जाऊन भांडं लपवायची गरज नाही ह्या निर्णयाचा जर राजकीय फायदा भारतीय जनता पक्षाला होत असेल तर तो नाही म्हणण्याची काही गरज नाही पहिला मुद्दा पण हे कारण नाही याचं कारण ह्या निर्णयासाठी आवश्यकता आहे की नाही हे ठरवण्यासाठीची समिती ही दोन हजार चौदा जानेवारीला बनली आहे आणि मार्च दोन हजार पंधराला त्यांनी आपला तिथे अहवाल दिलेला आहे त्यामुळे एक सव्वा वर्षाच्या अभ्यासानंतर ज्या समितीने अहवाल दिला तो इलेक्शनच्या आधी दिला असेल तर तो योगायोग आहे दिलेला निर्णय आणि दिलेल्या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केल्यावर तो लगेच घोषित करणं ही एका अर्थाने झटपट काम करणारं सरकारची दिशा आहे विजय कुमार सरकार झटपट काम करणारं आहे परवानगी विना बांधकामं रेग्युलराईज केल्यानंतर जनतेचाच फायदा होणार आहे जनतेचीच तशी मागणी होती आणि सरकारी अधिकाऱ्यांची क समिती नेमलेली होती माझी माहिती जर बरोबर असेल तर सीताराम कुंटे यामध्ये यांच्यासारखे अनेक मान्यवर किंवा हे प्रमुख या ठिकाणी होते मग असं असताना याच्यावर आक्षेप का नोंदवला जातोय किंवा आपल्यासारखे कार्यकर्ते या विषयावर विरोधी मत का व्यक्त करतात आपली काय बाजू आहे विजय कुमार पहिली गोष्ट म्हणजे सरकार कुणाचा आहे हा आमच्या दृष्टीने मुद्दा नाही दुसरी गोष्ट हे जे काही घडतं आहे हे पहिल्यांदा घडतं आहे अशातलाही भाग नाही तिसरी गोष्ट याच्यामुळे ज्यांनी ज्यांचे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांनी हुरळून जायचं कारण नाही याच्यामधले जर आपण तरतुदी बघितल्या तरतुदी अशासाठी म्हणतो आहे की असाच एक अहवाल दोन हजार तेरासाठी आला होता फक्त तो ग्रामीण भागासाठी आला होता त्याचा फक्त ग्रामीणच्या ठिकाणी आता नागरिक केलं आहे आणि तो अहवाल आला आहे दोन्ही कमिट्या वेगळ्या आहेत परंतु त्याच्यातला मतितार्थ एक आहे कायदे एक आहेत उद्देश एक आहे याच्यामध्ये जी बांधकामं मोठ्या प्रमाणावर रेग्युलराईज होतील असं म्हटलं जात आहे तेही साफ चुकीचं आहे जी बेकायदा बांधकाम आहेत त्यांना ज्या काही सवलती देणार आहे देण्यात येणार आहेत त्यातून जे काही बांधकाम तिथं उभं राहील त्याला त्यांनी कंपाऊंडेड स्ट्रक्चर असं नाव दिलेलं आहे त्याला ते कधीही नियमित बांधकामाचा दर्जा देणार नाहीत पुन्हा ज्यावेळेला ते बांधकाम पडेल किंवा पाडलं जाईल किंवा आणखी काहीतरी घडेल त्यानंतर पुन्हा त्यांना नियमानुसार परवानग्या देण्यात येणार आहे यातून त्यातूनही यातून ज्या काही लोकांचं बांधकाम नियमित होणार आहे किंवा ज्यांना अधिकच्या एफ एस आयची किंवा अधिकच्या सामाजिक याची तरतूद केली जाणार आहे त्याचा त्रास हा त्या लोकांसह संपूर्ण आसपासच्या ज्यांनी लिगलाईज काम केलेलं आहे ज्यांनी योग्यरित्या कामं केलेलं आहे त्यांनाही भोगावं लागणार आहे मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर अशी शेलार इथं महत्व महत अशा दृष्टीने नाही की कारण कुणीही असतं तरी त्यांच्या बाजूने सरकारच्या दृष्टीनं हा सुयोग्य निर्णय आहे कारण नियमित कराल किंवा कंपाऊंड स्ट्रक्चर म्हणून जी घोषित कराल त्यांच्यामध्ये राहणाऱ्यांचा पुढच्या काळामध्ये जर काही त्यांना धोका निर्माण झाला स्ट्रक्चरला धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुणीही उरून जायचं कारण नाही हा फक्त येणाऱ्या जे काही निवडणूक का असेल त्या निवडणुकीपुर कारण आहे त्यानंतर पुढे हे गाजर आणखी दोन वर्ष चालेल दोन हजार तेराच्या अहवालावर आज तगायच काही झालेलं नाही त्यामुळे दोन हजार सोळाच्या अहवालावर लगेच काही चार महिन्यात होईल असंही मानायचं काही कारण नाही आशिष शेला दोन हजार तेराच्या अहवालात फक्त ऐवजी नागरी हा बदल करण्यात आला आणि तो तसा चालेला आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्या अनधिकृत इमारती अत्यंत धोकादायक आहेत त्यांनाही दिलासा तुम्ही का देत मग हा प्रश्न मी माझ्या इंट्रोडक्टरी दिलेला होता अशी शेलार मला असं वाटतं की आमचे मित्र आता जे काही बोलले हे त्यांच्या पूर्व अनुभवाच्या आधारावर बोलले आहेत आणि म्हणून राजकीय भाष्य करायचं नसलं तरी अगोदरच्या सरकारच्या अनुभवाच्या आधारावर त्यांचं बोलणं हे त्यांच्या ठिकाणी बरोबर असेलही चुनावी जुमला वगैरे का एवढ्या छोट्या लेवलला आज ही गोष्ट करण्याची आवश्यकता नाहीये पण असं बोललं नाही तर आपली कोणी दखल घेणार नाही म्हणून काही लोक बोलतात त्याबद्दलही मला काही बोलायचं नाही मुद्दा त्यामध्ये स्वाभाविकता एवढाच आहे की आज ज्यांना मुळात तुम्ही लक्षात घ्या अनधिकृत ते अधिकृत ह्यापेक्षा स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर जे आजच्या कायद्यामध्ये अनियमित आहे ते नियमित करण्याची संधी एवढ्यापर्यंतच आपण ते बघायला पाहिजे देर इज ऑलवेज अ डिफरन्स बिटवीन अनऑथराईज अँड इलिगल आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रक्रियासुद्धा स्पष्ट आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये धोकादायक इमारतीमध्ये वाढीव बांधकामांना परवानगी देण्याची भूमिका किंवा कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली नाही प्रचलित कुठलंही धोरण नियम नियमावली वा एफ एस आय ह्यामध्ये राज्य सरकारने बदल घेतलेला नाही अग अधिकच स्पष्ट करायचं झालं तर माझ्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये माझा असलेला फ्लॉवर बेड हा जर मी एनक्लोज केला आणि त्यामुळे अप्रूवड प्लॅनपेक्षा मी जास्त बांधकाम केलेलं आहे आणि म्हणून माझा शेजारचा किंवा एखादा ब्लॅकमेलर किंवा एखादा कंप्लेनट जो मला त्रास देतो ते रेग्युलराईज करण्यासाठी मला आता ॲडिशनल फंजिबल एफ एस आय मागता येऊ शकतो आणि प्रचलित नियमानुसार महानगरपालिका त्याला रेग्युलराईज करू शकते ही दिलेली संधी आहे आणि ती संधी मला असं वाटतं पूर्ण कायद्यात बसून दिलेली आहे आणि त्यामुळे त्यात काही गैरवाटावं असं नाही जनतेला त्यांना फायदा होणार असेल आणि जनता म्हणून जर मुख्यमंत्र्यांनी भाजपला धन्यवाद देणार असेल तर अन्य कोणाच्या पोटात गोहाड यांच्याकडे जाण्यापूर्वी आणि जनतेला दिलासा देणारा हा निर्णय आहे का असं त्यांना विचारण्यापूर्वी आपल्यासोबत डी एस कुलकर्णी हे नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत डीएस कुलकर्णी विरोधकांना याच्याविषयी काय वाटतं सरकारनी हा निर्णय का घेतला यापेक्षा सुद्धा आज ज्या बिल्डरांनी अनधिकृत बांधकामं केली हजारो लाखो लोकांना फसवलं करोडो रुपयांची माया नोकरशहा आणि सरकारच्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक आमदारांना हातात धात धरून मिळवली सरकारी नियमांचा वापर केला असे शेकडो बिल्डर्स आज सुखात असतील काय वाटतं आपल्याला माझा एकच प्रश्न आहे मला खूप काही या विषयावर बोलायचं आहे की अशा बिल्डरांना तुरुंगात का टाकत नाही तुम्ही तुम्ही कोणाची वाट बघताय तुम्ही जर पाहिल त्या सुद्धा तुरुंगात उचलून कस्टडीत टाकता तर यांचे हात कोणी धरलेत तर पहिल्यांदा मेहरबानी करून अशा बिल्डरना तुरुंगात टाकावं ते शक्य नसेल तर निदान सर्वे नंबर प्लॉट नंबर ज्याच्यावर अनधिकृत बांधकाम झालं तर कोणी डेव्हलप केलं त्या बिल्डरचं नाव तरी त्या लोकांना कळू दे की हे बदमाश कोण आहेत की जेणेकरून की हे ही जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर छोटे गुंठेवारीचे प्लॉट असतात छोटे छोटे प्लॉट्स असतात आणि त्याच्यातनं हे बिल्डिंग बांधल्या जातात आणि एक सरसकट झोडपल्यासारखं होतं तर आमची सगळ्या बिल्डरांची इच्छा हेच आहे की तुम्ही यांना तुरुंगात टाका वाट बघू नका तुम्ही आता केलं ना माप गरिबांची घरं गर वाचवली खूप धन्यवाद कारण की त्यांचा बिचारांचा काहीच दोष नाही परिस्थितीने असह्य झाल्यामुळे या लोकांनी त्या अनधिकृत घरात बांधकामात घरं घेतली ती धोकादायक आहेत किती वर्षे पडतील दोन दोन गुंठ्यावर पाच पाच गुंठे काम केले एप एस आयचा प्रचंड वापर झाला आहे मी अशी शेला सांगतात त्या मुंबईच्या गृहनिर्माणचं बोलत नाही आहे फ्लावर बेड एन्क्लोज करणे बाल्कनी एनक्लोज करणे कपाटं जमिनीपासून वर बांधायची असतात ते फ्लोअर लेवलला बांधणे इलेव्हेशन बिल्डर लोक चोऱ्या करतात ते करणे त्या भुरट्या चोऱ्या झाल्या त्या पूर्ण भुरट्या चोऱ्या हे सगळे जवळजवळ सत्तर टक्के बिल्डर करत असतात की कपाटं दाखवायची वरती जमिनीपासून दोन फुटावर बांधायची खाली बेड दाखवायचे आणि त्याला फ्लॅटमध्ये रूपांतर करायचे याला आम्ही बुरट्या चोऱ्या म्हणतो पण परंतु दरोडे खालणारे ज्या चोऱ्या आहेत की टोटल अनथोरीच बांधकाम केलं जातं आणि ते इतकं धोकादायक असतं कारण की ते लवकर बांधायचं एक ते दीड वर्षामध्ये नाही तर ते, ते पडू शकतं तर अशा बिल्डरांची लिस्ट काय येत नाही आणि जर सरकारने असे बेकायदेशीर बांधकामं अधिकृत केले नसतील आणि अशी शेलार साहेब सांगतात तेवढं फ्लॉवर बेड कब्बड बाल्कनी अशा किरकोळ गोष्टीपुरतं केलं असतील तर गोष्ट विषय वेगळी आहे तर तेवढं लोकांना माफ करायला पाहिजे आणि सरकारने सुद्धा चांगलं काम केलं की भुरट्या चोरांना आळा घालायचा प्रयत्न केला पण यातनं हा प्रसंग सुटू शकत नाही पहिल्यांदा अनचरेच घरं बांधली का जातात हे कोण बिल्डर आहेत का यांची नावं डिक्लेअर होत नाही का यांना तुरुंगात टाकलं जात नाही लोकांना अशी परिस्थिती का आणतात आज अनुदे अधिकृत नाही पुण्या मुंबईचा सांगतो मुंबईचे रेट कम्पेरेटिव्ह करण्याच्या पलीकडे आहे साधारणतः काय वाटेल ते झालं तरी सरकारी प्रीमियम हजार बाराशे रुपये स्क्वेअर फुटाच्या खाली पडत नाही कन्स्ट्रक्शन कॉस्ट दीड हजार अठराशेच्या खाली पडत नाही लँडच्या किमती सरकार ठरवतं बिल्डर ठरवत नाही जमीन मालक ठरवत नाही कारण रेडी रेकनरवर या किमती चालल्यात आरच्या किमती सरकार ठरवतं दरवर्षी दहा टक्के रेडी रेकनर वाढवायचं म्हणजे जमीन होणार होणारे सरकारच ठरवतं अशा प्रकारे वन बेडरूमचा फ्लॅट पुणे पिंपरीसारख्या ठिकाणी जिथे असंख्य तुमचे बेकायदेशीर घर आहेत तीस ते चाळीस लाखाला जातो तीस ते चाळीस लाखाचा फ्लॅट घ्यायचा झाला तर नवरा बायकोचं उत्पन्न सत्तर हजार रुपये पाहिजे तर ते घर घेऊ शकतात मग मध्ये एकाला तीन एप एस आय चार एप एस आहे तेच घर त्यांना दहा लाखात मिळतं ती परिस्थिती कोणी आणली आहे आज डिपार्टमेंट नऊ रेव्हेन्यूला आधी जायचं जमीन क्लिअर करायला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सूरज परमारांच्या आत्महत्येनंतर पंच्याऐंशी एन ओ सीच्या पासष्ट आम्ही आणतो हे सांगितलं म्हणजे पंच्याऐंशी एन ओ सी तुम्ही मान्य करतात आज रेव्हेन्यूची सहासा टेबलं रेव्हेन्यू नंतर तुमचं प्लॅन पासिंगची अथॉरिटी ओ एफ कस्तुरीरंजन कमिटी झालं तर रेडी रेकनर त्याच्यानंतर काही ठिकाणी जुने सिलिंगचे भूतं बाहेर काढले आहेत ती अशा प्रकारे आणि आता रियलिटी बिल एकीकडे रिअलिटी बिल पार्लमेंटनी पास केलं दुसऱ्याशी अनधिकृत अधिकृत केले त्यामुळे नेमकं काय करायचं हे कळतच करा नाही मागच्या बजेटमध्ये हेच झालं की तुम्ही इन्कम टॅक्स भरू नका तुम्हाला पंचेस टक्क्यात माफ म्हणजे प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स ज्यांनी बारा वर्षे पंधरा वर्ष आम्ही भरला तेहतीस टक्के भरला त्यांनी सरळ सगळं त्यांचं पाण्यात गेलं आणि अचानक तुम्ही मस्तपैकी तेरा तेरा वर्ष पंधरा वर्ष मस्तपैकी कॅश फ्लो वापरा पैसे वापरा आणि एके दिवशी पंचेचाळीस टक्के तुमचं भागत आहे तर हा संदेश काय देत आहे तुम्हाला सगळ्या वाल्मिकीचे वाल्या आहेत का तुम्हाला सगळ्या लोकांना वाईट मार्गाला न्यायचं काय मला यांचे खुलासेच कळत नाही की असं एक्झॅक्ट यांना काय मिळवायचं काय करायचं तर मेहरबानी करा की तुम्ही घरांच्या किंमती अटकेत कशा होतील नियम इथे साईड मार्जिन ओपन स्पेस आणि नऊ डिपार्टमेंट आहेत नऊ वेगवेगळी खाती आहेत यांचं कुठलं सूत्रीकरण नाही कॉर्पोरेशन म्हणतं बेसमेंट बांधता एमआयएफला गेले की ते म्हणतात अरे बेसमेंटमध्ये मलेरिया होईल मले, मले तुम्ही बांधू नका लोक म्हणतात ओपन स्पेस सोडा की एमआयएफ मध्ये म्हणतात की ओपन स्पेस जमिनीवर सोडा तुम्ही छोट्या प्लॉटमध्ये ओपन स्पेस जमिनीवर कशी सोडायची यांचं आधी एक सूत्रीकरण करा नऊ दिशेला रावणारा दहा तोंड आहेत इथे सँक्शनिंगचे नऊ तोंड आहेत नऊ दिशेचे नऊ तोंड सूत्री बोलत नाही याचा परिणाम स्वस्त घर पाहिजे असतील तर अशा लोकांना आपाप आप मोह होतं आणि घर बांधतात तीस लाखाचा फ्लॅट दहा लाख कुठलंही कर्ज नाही हे बिचारे गरीब बिचारे घेतात आणि त्यांना माहिती की आपली घरं अधिकृत होणार दर दोन वर्षांनी इलेक्शन आहे आधी लोकसभेची येते पाठोपाठ विधानसभेची येते पाठोपाठ नगरपालिकेची येते ती संपली तरी संपली परत लोकसभेची येणार आहे सो अशा प्रकारे लोकांना एक प्रकारचा समज झाला तर लोकांची यात किती चुकी लोकांना असह्य केलेलं आहे तुम्ही या व्यवसायावर तुम्ही या, या संपूर्ण व्यवसायावर याच्या पद्धतीवर एक झगझगीत प्रकाश टाकलेला आहे ब्रेकवर जाण्यापूर्वी गोवाड यांना वाल्याचा वाल्मिकी करायचा आहे का, का वाल्मिकीचा वाल्या करायचा आहे असा रोखोक प्रश्न आपल्याकडे डी एस कुलकर्णी यांनी विचारला खरोखरच तुम्हाला हा सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा निर्णय झाला या सरकारकडनं असं वाटतंय रामचंद्र गुवाड हा जो निर्णय झालेला आहे की बाबा ही अनधिकृत घर आज कित्येक वर्ष तशीच आहेत कोर्टामध्ये गेलेले आहेत मागे मगाशी आपण म्हणण्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीच्या बाबतीमध्ये निर्णय झाला परंतु मध्ये आपल्याकडे एम आर टी पी ॲक्टमध्ये बावन्न ते छप्पन्न सेक्शनमध्ये अशा तऱ्हेचं अनधिकृत किंवा परवानगी न घेता बांधलेलं जे घर असेल तर चोपन्न खालच्या सेक्शनमध्ये ते अधिकृत करण्याची तरतूद आहे की त्यांनी मग नकाशे सबमिट करायचं आहे त्याची डॉक्युमेंट द्यायची आणि ते नियमित करता येत असेल तर ती स्थानिक प्राधिकरण नियमित करतं समजा अनियमित होणार असेल तर तेवढा वजा करून ते नियमित होतं पण ही जी प्रक्रिया आहे त्याला भयंकर वेळ लागतो आणि प मगाशी म्हटल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड किंवा पुणेच्या आसपास एवढ्या नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत ह्या नुसत्या कॉर्पोरेट सेक्टर आणि टर्सरी सेक्टरमध्ये नोकऱ्या आहेत म्हणजे इथं कोणी आल्यानंतर पोट भरू शकतो पण त्याला राहायला जागा नाही आहे पब्लिक हाऊसिंग हा जो विषय माडाच्या ता ताब्यात आहे त्याप्रमाणे पब्लिक हाऊसिंग येत नाही आहे पब्लिक हाऊसिंग जर आलं असतं तर आज तो जो त्रेचाळीस टक्के जी विकर सेक्शन आहे टोटल पॉप्युलेशनच्या त्यांनी जवळपू निर्माण केल्या नसत्या म्हणजे आपल्याकडे कसं आहे की एकमेकावर एक अवलंबून आहे आता हा निर्णय जो सरकारने घेतला आहे डी एस कुलकर्णी म्हटल्याप्रमाणे की चोरी करणारे बिल्डर कोण आहेत किंवा काय आहेत आता हे जाहीर करूनही काही उपयोग होत नसतो कॉलेजच्या बाबतीमध्ये आपण अनुभव घेतलेला आहे मागे मुंबईला प्रतिभा बिल्डिंगच्या बाबतीत सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली के होती म्हणजे ह्याच्यामध्ये मूळ कारण असं आहे की लोकसंख्या वाढती आहे मुंबईसारख्या ठिकाणी सत्तर टक्के वाढीव रेट आहे पुण्यासारख्या ठिकाणी तो पन्नास झालेला आहे म्हणजे मायग्रेशन जवळजवळ चाळीस तिकी तीस टक्के आहे आणि ह्यांना लागणारं हाऊसिंग कोण करतं आहे मग ते कोणी करत नाही आता अर्बन सेनिंग ऍक्ट नंतर खाजगी हाऊसिंग मध्ये एकदम वाढ झालेली आहे पण त्याची किमती वाढलेल्या आहेत डी एस कुलकर्णी म्हणल्याप्रमाणे कोणताही फ्लॅट पुणे मुंबईला चाळीस लाखाच्या खाली नाहीये म्हणजे गरीब माणसांनी करायचं काय अगदी बरोबर आहे हे सगळे ते मुद्दे गोवाड त्यांनी हा जर दिलासा दिला पाच मुद्दे पाच मुद्दे याच्यामध्ये येत आहेत ते म्हणजे बिल्डरांना अटक का केली नाही त्याही पेक्षा सुद्धा पब्लिक हाऊसिंग बद्दलची पॉलिसी किंवा त्याच्या अंमलबजावणीचं काय एकूणच सुसूत्रीकरणाचं काय सरकारची या संदर्भातली दिशा आणि धोरणं काय आणि या बांधकाम नियमित करण्याच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम नेमके काय होणार आहेत राजकारण टाळून मुद्द्याला धरून चर्चा होते एका ब्रेक नंतर चर्चा चालू ठेवूया कुठे जाऊ नका पात्र झी चोवीस तास आपण पाहता बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे